दिवसांच्या घडीची एक मोठी बातमी ती म्हणजे अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकांच्या निवडणुकीचे आता खऱ्या अर्थाने पडघम वाजले असं म्हणायला हरकत नाही, कारण नव्याने तयार होणाऱ्या प्रभाग रचनांचा कच्चा आराखडा येत्या 30 नोव्हेंबर पर्यंत सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। त्यामुळे आता खऱ्या अर्थाने या निवडणुकीच्या कामकाजाला सुरुवात झालेली आहे। एक मोठी बातमी अंबरनाथ बदलापूरकरांसाठी ती म्हणजे अंबरनाथ बदलापूर मध्ये निवडणुकीतील प्रभाग रचनांचा कच्चा आराखडा येत्या 30 नोव्हेंबर पर्यंत सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेत। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी किरण सासे आपल्या सोबत आहे। किरण जी, निवडणुकीच्या कामकाजाला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे असं म्हणता येईल, काय सांगाल? नक्कीच सुवर्णा, अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील नगरपालिकांच्या निवडणुकीच्या कामाला आता खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे असंच म्हणावं लागेल, कारण अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील नगरपालिकांच्या निवडणुका ह्या मागील वर्षी होणं अपेक्षित होत्या, मात्र कोरोनाच्या कारणामुळं 1.5 वर्षापासून ह्या निवडणुका प्रलंबित आहेत, त्यामुळं आता खऱ्या अर्थानं निवडणुकीच्या कामाला सुरुवात झाली आहे असं म्हणावं लागेल। त्याचं कारण म्हणजे या दोन्ही शहरात नव्यानं जे दोन प्रभाग वाढणार आहेत, त्याचबरोबर निवडणुकीसाठी जी प्रभाग रचना असते त्या प्रभाग रचनेचे कच्चे आराखडे तयार करण्याचे आदेश आता देण्यात आलेले आहेत आणि येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत हे आराखडे तयार करण्याचे आदेश निवडणूक आयोगाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। त्यामुळं आता खऱ्या अर्थानं निवडणुकीच्या कामाला सुरुवात झालेली आहे असं म्हटलं तर ते काही वावगं ठरणार नाही आहे। प्रभागातील प्रभाग रचनांचे जे कच्चे आराखडे आहेत हे 30 नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, त्यामुळे आता त्याच्यानंतर या निवडणुकीच्या कामाला सुरुवात होणार आहे। धन्यवाद किरणजी दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण पाहतोय की अंबरनाथ आणि बदलापूर पालिकेच्या निवडणुका आता लवकरच होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत, त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे।